आणि यानंतर सध्या दिल्लीमध्ये भाजपच्या कार्यकारिणीची एक बैठक सुरू आहे सगळे महत्वाचे भाजपचे नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत दोन हजार चोवीस मध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीती या बैठकीमध्ये ठरणार असल्याची माहिती मिळतेय पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा या बैठकीला उपस्थित आहेत बैठकीला पोहोचण्याअगोदर पंतप्रधान मोदींनी दिल्लीमधल्या पटेल चौक ते एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरपर्यंत एक रॅली ही काढली यावेळेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत भाजपच्या या बैठकीचा अजेंडा नेमका काय आहे साधारणपणे वर्षातून एकदा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अशा पद्धतीने होत असते यावेळीची बैठक यासाठी महत्वाची आहे कारण लोकसभेच्या निवडणुका वर्षभरामध्ये होणार आहेत आणि नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती आणि दुसरीकडे भाजपचे सध्याचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत सुद्धा याच महिन्यामध्ये जानेवारीमध्ये संपते आणि त्यामुळे त्यांना लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत मुदतवाढ मिळणार का हा एक मुद्दा आणि दुसरं म्हणजे लोकसभेच्या दृष्टीनं अजून काय काय संघटनात्मक बदल भाजप करत आहे याचं मंथन याच, याच बैठकीमध्ये होईल म्हणजे विशेषत काही महत्वाच्या राज्यांचे प्रभारी जे आहेत ते याच क्षणी बदलले जाऊ शकतात याच बैठकीमध्ये त्याच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती होऊ शकते दुसरीकडे एकशे साठ जागा लोकसभेच्या ज्याच्यावरती भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं आहे की ज्या जागा जिंकू शकत नाही पण आपण तिथं प्रयत्न केले पाहिजे तर त्या जागांच्यावरती लोकसभा प्रवास योजना जी भाजपनं गेल्या काही दिवसांपासून आखलेली आहे तर ती अधिक कशी कार्यान्वित करता येईल तिथं कसा जोर लावता येईल मंथन मंथनसुद्धा या बैठकीमध्ये होणार आहे थोड्या वेळापूर्वी म्हणजे साधारणपणे साडेतीन वाजता पंतप्रधान मोदींचा एक रोड शो पण या ठिकाणी झाला आणि म्हणजे गुजरात जिंकल्यानंतर किंवा एखाद्या राज्याच्या निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान रोड शो करत असतात पण राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला जाताना सुद्धा आज हा रोड शो झाला आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आणि एकूणच केडरला एक उत्साहित करण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील भाजपने केलेला आहे प्रशांत या संदर्भातल्या आणखीन अपडेट जाणून घेऊ तुकताच धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट